Good morning. In the previous lecture, we learned what is meant by sequence and what is meant by AP, the definition of AP. A sequence in which difference between two consecutive terms is constant, so that sequence is called arithmetic progression, AP. Now we learn how to find the nth term of an AP. Nth term is called TL because first term is T1. Second term is T2, first term is T1, second T2, T3, T4, and nth term is TL. So how to find TL? That means the nth term. If the K1 sequence is infinite sequence, 5, 8, 11, 14, dash, it is an infinite AP. It is an infinite sequence. How to find nth term? Nth means what? 10th, 15th, 100, Shambharavi, एकशेवीस आम्ही संख्या कशी काढायची आपल्याला ते आपल्याला शिकायचं. मागच्या तासाला आपण क्रमिका म्हणजे काय आणि कोणती क्रमिका ही अंकगणित श्रेणी असते हे पाहिलं. अंकगणित श्रेणीची व्याख्या पाहिली. अशी क्रमिका की ज्यामध्ये दोन लगतच्या किंवा क्रमागत पदांचा फरक हा स्थिर असतो, त्या स्थिराला आपण डी म्हणतो, आणि त्या क्रमिकेला अंकगणित श्रेणी असं म्हणतात. आज आपण अंकगणित श्रेणीच्या पहिल्या पदाला T1, T1, T2, T म्हणजे टर्म इंग्लिश मध्ये, म्हणून पहिले पद म्हणजे T1, T2, T3, T4, T5, T6, T7, असं 10 असेल तर T10, T11 अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला nव्या क्रमांकाचं म्हणजे त्याला TL म्हणतात, nव्या क्रमांकाचं, mव्या क्रमांकाचं TM ही पद कशी काढायची. ही TL nव पद, mव पद म्हणजे काय? 5, 8, 11, 12 ही अनंत अंकगणित श्रेणी आहे, अनंत अंकगणित श्रेणी आहे. याच्यामधलं एखादं पद आपल्याला काढायचंय. आता विचारच आहे, समजा 100 काढायचंय, म्हणजे T100, हा 100 म्हणजे n. अलग लक्षात, मग 1000 पद काढायचे, मग 1000 म्हणजे तो एन झाला, म्हणजे TN पद काढायचे. ज्या क्रमांकाचं पद काढायचे त्या क्रमांकाला आपण आता एन पद म्हणणार, म्हणजे TN म्हणणार. मग त्याचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला कसा तयार होतो? T1 बरोबर A असते, T2 बरोबर A अधिक D असते, बरोबर आहे. आणि याची मांडणी मी अशी करतो, बघा D म्हणजे 1 आहे ना, 2 - 1 D म्हणतो. T3 तिसरं पद A अधिक 2 D, A अधिक 3 वजा बरोबर A अधिक 3 D A अधिक 4 वजा 1 D म्हणजे बघा ना, इथे 4 येते, इथे 4 येते. मी रे येणे म्हणल्यावर ए अधिक हा 4 येते, 4 येते, इथे येणे बघा. TN चा फॉर्म्युला तयार झाला, TN चं सूत्र तयार झालं, म्हणजे एन व पद TN बरोबर ए अधिक एन वजा 1 D. त्यामुळे हे सूत्र आधी आपण लिहून घेऊया, TN बरोबर ए प्लस एन मायनस 1 D, व्हेअर ए इज अ फर्स्ट टर्म अँड डी इज अ कॉमन डिफरन्स, सामायिक फरक. डी हा सामायिक फरक आहे आणि एक आहे फर्स्ट टर्म, म्हणजे पहिलं पद आहे. अशा पद्धतीने आपण एन व पद काढायचं असेल, TN काढायचं असेल, nth टर्म म्हणतो इंग्लिश मध्ये, मराठी मध्ये त्याला nवे पद म्हणतात. ए प्लस एन मायनस 1 D, वेअर ए इज द फर्स्ट टर्म, डी इज द कॉमन डिफरन्स आणि एन इज द नंबर ऑफ दॅट टर्म. TN बरोबर ए अधिक एन वजा 1 D, याच्यामध्ये एन हा तो त्या पदाचा क्रमांक आहे, तोच एन इथे येईल. ए म्हणजे पहिलं पद आणि डी म्हणजे सामायिक फरक, जो स्थिर असतो. आता याच्यावर आधारित आपण गणित पाहूया. इथे गणित मी लिहून ठेवलंय, बघा अजून एक गणित लिहून ठेवतो. इथं 61 ही संख्या या श्रेणीत आहे का? हे इंग्लिश मध्ये असं होईल, बघा, चेक वेदर 61 इज इन दिस एपी. इज इन दिस एपी.
ओके फाइंड आंसर त्यांनी पुढे म्हटले फाइंड आंसर चेक इट पा पहिला प्रश्न मला डेम की कोणी सांगते 5 8 11 14 5 8 11 14 डॅश 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 या अंकगणिती श्रेणी तीन शंभरावे पद काढा शंभरावे म्हणजे 3 100 बरोबर प्रश्न चिन्ह कळलं का फाइंड 100 टर्म ऑफ एन एपी म्हणजे शंभरावं पद काढायचंय मेथ साठी आपण पहिल्यांदा लिहायचं मराठी मध्ये लिहायचं 5 5 8 11 14 डॅश डॅश ही अंकगणिती श्रेणी आहे इज एन एपी 5 8 11 14 इज एन एपी मराठी मध्ये म्हणजे या अंक श्रेणी आहे मग टी वन बरोबर ए टी वन इज इक्वल टू ए बरोबर 5 आणि डी आता अंक श्रेणी आहे नाही नसती तर चेक करावं लागले असते पण ही आहे माझा डी कसा काढायचा बघा टी टू 8 मग डी इज इक्वल टू टी टू मायनस टी वन 8 - 5 म्हणजे डी आला 3 ए आणि डी माहित झाला बरोबर का आता टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी पुट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड डी बघा डी ची किंमत मिळाली टी एन चा फॉर्म्युला लिहायचा ए ची किंमत किती बघा 5 आणि डी किती आहे 3 हा 3 या कंसाचा अर्थ काय लिहायचा कधी कधी परीक्षेला विचारतात फाइंड टी एन अँड 100 टर्म काय एन वे पद काढा या अंकश्रेणीतील एनवे पद काढा व शंभरावे पद काढा असा प्रश्न आला एनवे पद म्हणजे कोण टीएन कळलं का मागे आपण टीएन काढायला शिकूयात मग शंभरावे पद काढू बघा बरं का टी एन बरोबर 3n - 3 3n - 3 5 - 3 म्हणजे 2 + 3n हा टी एन माहित झाला परत पहा हा गुणिले 3 मी ब्रॅकेट चार उधर लिहिला 3 ने कंसात दोन आणलाय गुणलं 5 - 3 + 2 - 3 सपोज डी इज मायनस समजा हा डी मायनस असता नीट नीट पहा बरं का मी तर काय आलं असतं की तर मायनस आलं असतं नीट पहा मायनस झालं असतं मग हे प्लस आणि मायनस हा मायनस झाला असता ह्या मायनसमुळे हे प्लस मायनस झालं असतं मायनस ने आत होताना -3n आणि मायनस मायनस बिकम +3 झाला असतो इज दॅट क्लियर त्यामुळे असं काही बाबत लक्ष राहू द्या आता टी एन झालं वी हॅव टू फाइंड 100 टर्म मग काय करणार टी एन बरोबर ए आर सॉरी आता ह्या टी 100 टी 100 2 + 3 * 100 2 + 3 करा 300 म्हणजे उत्तर येईल 302 उत्तर लिहायचं 100 पद 302 आहे किंवा 100 टर्म इज 302 अशा पद्धतीने टी आहे टी 100 किंवा टी 100 तुम्हाला काढता येईल मला असं वाटतं तुम्हाला समजलं असाल ओके 61 ही संख्या 61 ही संख्या या श्रेणीत आहे का म्हणजे आता बघा ना डॅश 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 पुढे 61 कोणत्या क्रमांकावर आहे मग आता इथं पुढे कुठेतरी 61 असेल मग आपण ती समजायची एनव्या क्रमांकावर आहे समजायची 61 ह्याच्यात आहे का 61 ह्याच्यात आहे का मग ते असणार आहे कोणत्या क्रमांकावर एनव्या क्रमांकावर म्हणजे टी एन ही कोण असेल 61 परत पुन्हा काय करायचं 5 8 11 14 ही अंकगणिती श्रेणी आहे इज एन एपी
टीएम तुम्हाला दिलाय 61 कारण तुम्हाला विचारले नीट बघा 61 या अंकाची श्रेणी मध्ये आहे का आहे का आहे की कुठेतरी असणार आहे की नाही पुढे असणार आहे म्हणजे ती एनव्या क्रमांकावर एन क्रम पद म्हणजे काय 20वं 40वं 50वं 60वं काय कोणता जो क्रमांक असेल त्याला एन म्हणायचं म्हणून 61 हा या सगळी धरू म्हणून ती टीएन असेल म्हणजे टीएन बरोबर 61 टी1 बरोबर ए बरोबर 5 टी2 बरोबर 8 डी बरोबर टी2 वजा टी1 बरोबर आहे का टी2 वजा टी1 8 वजा 5 3 म्हणजे डी आला 3 डी इज इक्वल टू 3 आता टीएन चा फॉर्म्युला पुट द व्हॅल्यूज टीएन किती आहे 61 ए किती व्हॅल्यू फक्त 5 आता एम ची किंमत नाही माहिती आपल्याला टीएन हा पूर्ण टीएन माहिती आहे ना टीएन या गणितामध्ये तुम्हाला 100 विचारलं होतं 100 टन म्हणून टीएन इन्स्टेड ऑफ एन इज 100 इज दॅट क्लिअर टी 100 होते बट हियर एन यू हॅव टू फाइंड एन चेक वेदर द सिस्टम इज इन दिस एपी एन म्हणजे कितव्या क्रमांकावर आहे एनव्या क्रमांकावर आहे सो यू हॅव टू फाइंड एन बोथ हे एक्झाम्पल्स आर डिफरंट दोन्ही गणित पूर्णपणे वेगळी आहेत ह्या गणितामध्ये तुम्हाला 100 क्रमांकाचं पद विचारलंय म्हणजे टी 100 काढायचं आहे इथे तुम्हाला कितव्या क्रमांकावर आहे म्हणजे एनव्या क्रमांकावर आहे तुम्हाला एन काढायचं आहे एन काढायचं आहे म्हणजे अख्खा टी एन जो आहे हा एक असते हा झाला हा झाला आणि हा टी किती आहे टी मग सारख 5 + 3n - 1 5 + 3n - 3 5 - 3 म्हणजे 2 + 3n आता हे सोयीचं करून घेऊ आपण 2 + 3n बरोबर 61 बाजूबाजू दिलं माझ्या सोयीसाठी हा 2 तिकडे जाईल 61 - 2 61 मधून 2 गेले 59 गुणिले 3 भागिले जाईल 3 ने भागलात नाही 59 आणि क्रमांकाचं पद असं असं असतं का ए तू उभा राहा 59 भागिले 3 क्रमांकावर शक्य नाही 59 पाहिजे होतं फक्त याने 3 ने भाग केला असता किंवा असं असतं का 4.5 या क्रमांकावर उभा राहा नाही मग हे नॉट पॉसिबल म्हणजे हे शक्य नाहीये म्हणून तुम्ही काय म्हणणार म्हणजे ही एन ही नैसर्गिक संख्या नाही एन इज नॉट नॅचरल नंबर आणि हेच म्हणून 61 ही संख्या अंकगणित श्रेणीत नाही 61 इज नॉट इन दॅट एपी उत्तर कळलं का 61 इज नॉट इन एन एपी 61 ही अंकगणित श्रेणीमध्ये नाही अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो आता या प्रकारची गणित या ठिकाणी बरीचशी आहेत बघा पान नंबर 64 वरची जी गणित आहेत सोडून दिलेली त्या गणितामध्ये आपण जाऊयात पहा बरं त्यातलं पहिलं गणित सांगतोय समजून नीट वाचा पान नंबर 61 सोडून दिलेली गणित आहेत तरी आपण परत सोडणार आहोत त्यातलं पहिलं गणित पहा खालील अंकगणित श्रेणी साठी टी एन काढा म्हणजे असं त्यानंतर त्यावरून 30वे पद काढा आता आपण 100 काढलं तुम्हाला 30वा काढायचं आहे पहा बरं ती अंकगणित श्रेणी काय बघूया आता इंग्लिश मध्ये बघा बरं सेमीवाल्यांनी बघा बरं काय प्रश्न आहे फाइंड टी एन फॉर द फॉलोइंग एपी आणि आल्सो फाइंड थर्टीन द टर्म ऑफ एन एपी 30वा पद काढायचं म्हणजे कोणतं पद टी 30 टी 30 ओके आता बघा आधी एपी दिलेली तुम्हाला 3, 8, 13, 18 इज एन एपी ही अंकगणिती ही पहिली ओळ बघा आणि ए आणि डी काढून ठेवू टी1 बरोबर ए बरोबर 3 टी1 इज इक्वल टू ए इक्वल टू 3 टी2 बरोबर कोण आहे 8 आता तशी झाली का ही नाही टी2 बरोबर 8 डी बरोबर टी2 वजा टी1 8 आहे नाही की नाही
म्हणजे डी आला पाच. काय तुम्हाला सांगितलं त्यांनी, टीएन काढा, टीएन आधी टीएन काढूया. बघा टीएन बरोबर ए अधिक एन वजा एक डी. टीएन चा फॉर्म्युला लिहिला ए प्लस एन मायनस वन डी. पुढे पाहिलं ए थ्री एन माहित नाही आणि डी किती आहे फाईव्ह. हा तुम्हाला मी म्हणलाय सांगितलाय आतमध्ये म्हणा. ओके आता बघा प्लस थ्री मायनस फाईव्ह मायनस टू ए पाच तीन गेले दोन मोठे साई मायनस मग हा पाच एन आधी लिहू आपण दॅट इज द टीएन. कळला का टीएन? देन टी थर्टी काढायचा तीस वार म्हणजे फक्त एक जागा तीस भरायचं. पाच गुणिले तीस वजा दोन फाईव्ह इंटू थर्टी मायनस टू एकशे पन्नास वन फिफ्टी मायनस टू सो वन फॉर्टी एट. संपलो. उत्तर काय लिहिणार? एन द टर्म इज फाईव्ह एन मायनस वन अँड थर्टी टर्म इज वन फॉर्टी एट. तुम्ही लिहिणार एन वे पद. तुम्हाला एन वे बद्दल विचारले ना सर. टीएन टीएन ची किंमत पाच एन वजा दोन आहे आणि टी थर्टी किंवा तीसवे पद एकशे अठ्ठेचाळीस आहे. अजून एखादं गणित पाहूया. मग अशी पहिलं पाहिलं ते असं आणि दुसरं नाही का एकसष्ट पाहिलं आपण तसं एक गणित घेतो. बघा पाच अकरा सतरा तेवीस हा ही अंकगणित दिलेली क्रमिका ही क्रमिका आहे आणि या क्रमिकेत तीनशे एक संख्या आहे का? यामध्ये या क्रमिकेत तीनशे एक संख्या आहे का आपल्याला विचारले. तीनशे एक ओके. काय इंग्लिश मध्ये इज सिक्वेन्स अँड इज 301 इन दिस सिक्वेन्स. प्रश्न कळतोय का? बघा बरं पाच अकरा सतरा तेवीस डॅश डॅश या क्रमिकेमध्ये तीनशे एक ही संख्या आहे का? म्हणजे क्रमिका आहे ही अंकगणिती श्रेणी दिलेली नाही. इज अ सिक्वेन्स ही सिक्वेन्स दिलेली आहे आणि इज 31 इज इन दिस सिक्वेन्स 301 301 याच्यात आहे का? म्हणजे आता ही तुम्हाला आधी काय दाखवावं लागेल? एपी म्हणजे आधी तुम्हाला अंकगणिती श्रेणी तुम्हाला दाखवावं लागेल. पावर का आता 5 11 17 20 ही क्रमिका आहे इज अ सिक्वेन्स. झालं आता बघा टी वन इज इक्वल टू फाईव्ह टी टू इज इक्वल टू इलेवन टी थ्री इज इक्वल टू सेवनटीन टी फोर इज इक्वल टू ट्वेंटी थ्री टी एक टी दोन टी एक टी दोन टी तीन टी चार टी दोन वजा टी एक टी तीन वजा टी दोन आणि टी चार. आता वन टू थ्री फोर समजतं नसते नॉन सेमी आपण मग ठीक आहे. टी टू मायनस टी वन टी थ्री मायनस टी टू आणि टी फोर मायनस ओके. चला टी टू वजा टी एक अकरा वजा पाच इलेवन मायनस फाईव्ह सिक्स टी थ्री सतरा वजा अकरा सतरा वजा अकरा सहा तेवीस वजा सतरा सहा. आलं का सारखं? म्हणजे तुम्हाला कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिगेटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट सो डी इज इक्वल टू सिक्स. मराठी काय म्हणणार? दोन क्रमांक पदांमध्ये फरक स्थिर आहे डी बरोबर सहा. बरोबर आहे का? इतपत कळलं का? म्हणून पाच अकरा सतरा तेवीस डॅश ही अंकगणिती श्रेणी आहे इज अँड ए पी. कळलं का? सालं कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिगेटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट आणि हेन्स सो डी इज इक्वल सिक्स आणि हेन्स फाईव्ह इलेव्हन सेवन्टी थर्टी ट्वेंटी थ्री डॅश इज अँड ए पी. दोन क्रमांक हे इंग्लिश वाला इंग्लिश होती सेमीवाल्यासाठी नॉन सेमीसाठी हे दोन क्रमांक पदांमधील फरक स्थिर आहे डी बरोबर सहा म्हणून पाच अकरा ते सतरा तेवीस डॅश ही अंकगणिती श्रेणी आहे. इथपर्यंत काय शंका आहे? म्हणजे ही श्रेणी दाखवायची आहे. आता श्रेणी दाखवल्यावर त्याच्यामध्ये तीनशे एक आहे का चेक करायचं. बरोबर आहे? तीनशे एक आपण आहे असं गृहीत धरू कोणत्या क्रमांकावर असेल?
कोणता भी असेल त्याला आपण टीएन म्हणतो. म्हणजे तुम्हाला काय दिले टीएन किती दिले 300. ए किती आहे पहिलं पद, ए किती आहे 5 आणि डी किती आलाय 6. टीएन चा फॉर्म्युला वापरायचा, ए अधिक एन वजा ए डी, टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. टीएन माहिती आपल्याला, म्हणून 300 ए 5 एन वजा ए आणि हा 6 6 एकूण घ्यायचा. 300 एक असत 5 अधिक 6 आणि अधिक ना 6 एन 5 वजा 6 चिन्ह समान बाजू करून मोठे येतात, बाजू बदलून घ्या. तीनशे एक अधिक एक म्हणून एन बरोबर 2 ने भागू आधी बे म्हणजे बेत्रिक 6 3 ने भाग जात नाही मग असं कर की नैसर्गिक संख्या एन ही 151/3 ही नैसर्गिक संख्या नाही आणि म्हणून उत्तर आहे का ही नैसर्गिक संख्या नाही. म्हणून 301 ही दिलेल्या क्रमिकेत किंवा दिलेल्या अंकगणित श्रेणीत नाही. कळलं का नाही? इंग्लिश मध्ये काय लिहिणार 151/3 इज नॉट नॅचरल नंबर, नॉट नॅचरल नंबर, हेन्स 31 इज नॉट इन दिस सिक्वेन्स. कळलं का? इथपर्यंत समजलं का? अशा पद्धतीने बघा मी या प्रकारचं याच्या आधी गणित घेतो, या प्रकारचं याच्या आधी गणित घेतो. आता आपण जाऊया पुढच्या थोडस अवघड प्रकाराकडे, थोडस अवघड आहे आता म्हणून थोडस काय म्हणून लक्ष द्या. सूत्र वेगळे घेते, छोटं सूत्र आहे फक्त फक्त त्यामध्ये किती भरून आपल्याला काय निवड करता आलं पाहिजे. आता तिसरा दुसरा प्रश्न राहिला बघा मध्ये, खालील अंकगणित श्रेणीचे कितवे पद 560 आहे. बघा कितवे पद 560 आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज 560, विच टर्म ऑफ द फॉलोइंग. आता कोण कितवं पद 560 म्हणजे एन व पद आहे म्हणजे टीएन इज गिवन, म्हणजे तुम्हाला टीएन दिलेली आहे. आधी आपण ती एपी लिहू 2 11 20 29 इज एन एपी, ही अंकगणिती श्रेणी आहे. आधी आपण ए आणि बी लिहून घेऊ, टी 1 बरोबर आणि टी 2 बरोबर 11, मग ए बरोबर किती 2 आणि डी बरोबर टी 2 वजा टी 1, टी 2 मायनस टी 1 11 मायनस 2 म्हणजे 9. बस आता तुम्हाला कितव पद किती सांगितलं 560 कितव, म्हणजे इंग्लिश मध्ये त्यांनी काय म्हटलंय विच टर्म ऑफ द एपी इज 560 सर, एन द टर्म, एन व पद, म्हणून टी एन बरोबर 560. टी एन चा फॉर्म्युला यांच्या जागेवर 500, टी एन च्या जागेवर 560 झाला, ए ची किंमत 2, एन वजा 1 आणि डी किती आहे 9. हा जर ऋण असेल तर धन ऋण ऋण होईल आणि ऋणाने आठवताना आपलं चिन्ह बदलतील, हे लक्षात ठेवा बरं का. 9 ने आठ गुणा 9n, 9 1 9. आता हा 9n आधी येतो, 2 9 9 चिन्ह समान वजा बाकी साइंटिफिक ब्रँड सबट्रॅक्शन, 9 2 गेले 7 मोठ्या चिन्ह वजा, बाजू बदलून देऊ ही बाजू कारण एन इथे ना म्हणून इकडून तिकडून लिहिलं, 7 तिकडे गेल्यावर वजा असं काय होईल मायनसचा प्लस म्हणजे मग वजाचा अधिक होईल, गुणिले 9/2 होईल 9 54 9 3 27 63 आलाय बरोबर आहे का. म्हणजे आता एन काय झालाय नैसर्गिक संख्या आलाय म्हणजेच 63 पद 560 आहे बरोबर आहे का. म्हणजे 63 टर्म इज 560, दॅट इज द आन्सर. कळलं का? अशा पद्धतीने हे गणित आपण सोडवलं. म्हणजे आता अशा प्रकारे 3 गणित झाली बघा आपली. आता चौथ्या गणिताकडे जाण्यापूर्वी आपण ठीक आहे चौथ्या गणित घेतो,
नीट लक्ष द्या। चौथ्या गणितामध्ये मी मराठी मध्ये वाचतो आधी, चार ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती असतील, चार ने भाग जाणाऱ्या संख्या किती असतील असं विचारले। आता बघा चार ने भाग जाणाऱ्या संख्या किती आता आपल्याला हे काढायचे। इंग्लिश मध्ये हाऊ मेनी टू डिजिट दोन अंकी संख्या, बरं का, चार ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या, हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय फोर, हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स किती आहे दोन अंकी संख्या डिव्हिजिबल बाय फोर। आता परीक्षेला डिव्हिजिबल बाय सिक्स, डिव्हिजिबल बाय एट, डिव्हिजिबल बाय फाईव्ह असं पण येतो। मग डिव्हिजिबल बाय फोर तुम्हाला यायला लागलं की तुम्हाला डिव्हिजिबल बाय सिक्स, एट, नाईन, सेव्हन ही तुम्हाला 100% आहे। त्यामुळं चार ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती येतात हे तुम्ही काढायला शिकलात, तर मग कितीने भागायचं ठरलं तरी तुम्ही ते काढू शकता। मात्र चार ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे चारचा पाढा द्यावा बरं का, चार आठ, चार ते बारा, चार चक सोळा, चार पंचवीस, डॅश 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 100 संख्या तीन अंकी, इट इज अ थ्री डिजिट नंबर, आपल्याला दोनच डिजिटच्या पाहिजेत, आपल्याला दोनच अंकी पाहिजेत। मग चार दुन्या चार पंचवीस, बाकी शून्य येते, म्हणजे 100 चार ने भाग जातो, पण ही संख्या आपण घेऊ शकत नाही कारण ही तीन अंकी आहे, थ्री डिजिट नंबर्स आहे। ओके, वी हॅव टू टेक ओनली टू डिजिट नंबर्स, आपल्याला फक्त दोन अंकी घ्यायच्या, याच्या अगोदरची संख्या घ्यावी लागेल तुम्हाला। मग 100 अगोदरची किती, बाकी शून्य आहे, म्हणजे याचा अर्थ चार ने भाग जातो, हिच्या अगोदरची म्हणजे चार वजा करायची, आणि ह्या संख्या आर द नंबर्स डिव्हिजिबल बाय या चार ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, आर द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय फोर या चार ने भाग जाणाऱ्या संख्या। मात्र ही एपी आहे की नाही चेक करू आली आधी तुम्हाला, टी वन बरोबर चार, टी टू बरोबर आठ, टी थ्री बरोबर बारा, टी चार बरोबर सोळा, चलून द्यायचा टी टू वजा आठ वजा चार चार, बारा वजा आठ पंचाहत्तर, सोळा वजा बारा बरोबर आहे। कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिगेटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट, डी बरोबर किती आलं चार, मराठीत काही दोन क्रमागत पदांमध्ये फरक स्थिर आहे, डी बरोबर चार, म्हणून चार आठ बारा सोळा वीस ही अंकगणिती श्रेणी आहे, इज अँड इथपर्यंत झालं। मात्र मला सांगा ही चार मला संपली करते, पुढची संख्या नको आहे आपल्या तीन अंकी, दोन अंकी शेवटची संख्या आहे ती, मग ती कितवी असणार आहे, एनवी, म्हणजे टी एन किती आहे 96, डी किती आहे 4, हे किती आहे, हे किती आहे फोर्स। आता टी एन चा फरक वापरायचा, ओके, सूत्र लिहिलेलं आहे, फॉर्म्युला लिहिलं आहे, जस्ट यू हॅव टू पुट द व्हॅल्यूज, तुम्हाला किती भरायच्या, टी एम किती आली आहे 96 माहिती आहे, ए 4 आहे आणि डी पण 4 आहे, हा गुणिले 4 पण मांडायचा आहे, 4 ने कंसामध्ये गुणायचं आहे दोघांना पण, 4 एन 4 एक 4 अधिक 4 वजा 4 कॅन्सल, हे इकडून घेतो मी 4 एन अशा तिकडून नेतो, गुणिले 4 भागिले होईल 4 दुन्या 4 चौक 16, म्हणजे हाऊ मेनी नंबर्स, 24 नंबर्स आर देअर, बरोबर आहे। म्हणजे तिथं उत्तर लिहिताना तुम्हाला काय लिहावं लागेल की चार ने भाग जाणारे काय, बघा बरं कुठे काय ती माती खाल्ली का आपण, याची किंमत 4 आहे आणि डी ची पण 4च आहे का, थांबा थांबा थांबा, हा काय ह्या गणितामध्ये काय चूक झाली बरं आपली, बरं झालं, टू डिजिट नंबर्स, दोन अंकी संख्या पाहिजे आपल्याला, दोन आपण किती घातलं गाढवपणा केलाय, एक एक अंकीच घेतल्या, म्हणजे पहिली दोन अंकी संख्या किती,
खरोखर चुकल तुमचे लक्ष द्यायला पाहिजे की पहिली 12 आहे, दुसरी 16 आहे, मग 20 आहे, मग 24 आहे. हे सगळे बदलेल ना. 16 वजा 12 4, 20 वजा 16 4, 24 वजा 20, बरोबर आहे का? बाकी सगळं सेम, फक्त आता एक किती काय येते सांगा बरं. हे किती आहे? 12. डी किती आहे? 4. याची किंमत 12 आहे. फक्त पा, 4 ने 4 वजा 4, 12 4 गेले 8. साइड चेंज करू, अधिक आठ तिकडे येणार वजा होईल, 88 होईल, आणि गुणिले 4 भागिले होईल येणार 22. म्हणजे ही जी श्याम संख्या आहे ती 22 सगळ्या क्रमांकावर असणार आहे. म्हणजे एकूण तिथे किती संख्या असतील? 22. मग उत्तर काय द्यावं लागेल? 4 ने भाग जाणाऱ्या 22 दोन अंकी संख्या आहेत किंवा असतील. ओके, इंग्लिश मध्ये काय देणार तुम्हाला लिहायचे? देअर आर 22 टर्म्स किंवा 22 2-digit numbers. There are 22 2-digit numbers which are divisible by 4. आता या पद्धतीचे तुम्हाला काही गणित सोडवायची आहेत. सराव संच 3.2 मध्ये तुम्ही पहिलं सोडू शकता, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. पहिले 5 तुम्ही सोडू शकता, 6 पण सोडू शकता. ठीक आहे, या ठिकाणी थांबू.